मात्र खूप चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक आपण पाहिला इंटू द गॅप्स. चेंडू जमिनीला बुदबुल करत सीमारेषा बाहेर येतोय. चौकारी चार धावा, चार धावाच्या मध्ये धावसंख्या फाय होते चार धावने. चांगल्या क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये कुर्लाही मित्र संघाच्या दोन गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज मिस्टर संतोष राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ मात्र फटका चांगला आहे. मात्र यावेळेस चेंडू आयट इस लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल होत आहे. चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. दरम्यान एक धाव धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल दोन पाच या आकड्यावर. चांगल्या क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चेंडू हाताळून आतापर्यंत झाला तर दोन. पहिल्या चेंडूवर चौकार आपण पाहिला, दुसऱ्या चेंडूवर एक धाव, दोन चेंडू हातालतो मिस्टर संतोष मैदानाच्या आतमध्ये. चांगलं क्रिकेट रंगत असताना आपण पाहतोय सफाले बारगाव ट्रॉफी चॅम्पियन मध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत करतोय. आपण हा सामना पाहतोय. सामना क्रमांक पाचवा आहे कुर्लाई सफाले वर्सेस बजरंगी फायटर्स सोनावे. आई कुर्लाई संघाने टॉस जिंकलंय, क्षेत्ररक्षण केलंय आणि आमंत्रित केलंय बजरंगी सोनावे संघाला. सोर एक फटका हेलिकॉप्टर लँड केलाय. मात्र हवेमध्ये फटका चालतोय. वन्स बाउन्स चेंडू सीमा रेषा पार मिळतील चार धावा. येतोय खणखणीत सनसणीत दर्जेदार चौकार. धन्यवाद. थँक यू सो मच डीजे. आपण पाहतोय पाचवी क्रमांक मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. मीत चांगला खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा इथं मात्र पावलांचा वापर. मात्र चेंडू ते फटका फसलाय. निर्धाव च्या स्वरूपात चेंडू ट्रॅव्हल करतोय. चांगली गोलंदाजी, कमबॅक करतोय. गुड बॉलिंग म्हणावी लागेल मिस्टर संतोष याची. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता मात्र फटका इथं फसतोय. निर्धावच्या स्वरूपात चेंडू डिलिव्हर केलाय. गुड बॉलिंग. पुन्हा एकदा शॉर्ट डिलिव्हरी. यावेळेस फटका चांगला आहे इंटू द गॅप. चेंडू मध्ये काबू कोंदर झोन मध्ये चांगले क्षेत्ररक्षण. एक धावावर समाधान व्यक्त करावं लागतं. धावसंख्या एक ने पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचते दहा या आकड्यावर. चांगली सुरुवात म्हणावी लागेल ती म्हणजे सोनावे संघाची. मीत चांगला खेळतोय. मीत आणि प्रतीक ही सलामी आपण पाहू शकता. प्रत्येक मात्र थांबणार नाही, थांबायचं नाही. वन बाउन चेंडू मिड विकेटला क्लिअर करतो. चार धावा. यस डीजे. सो मच. पहिल्या षटकांचा इथे खेळ झालाय. संतोष थोडस मागे ठरलाय. सुरुवात मात्र चांगली आहे सोनावे संघाची. जोख्यात जोमात आणि रितेश देशमुखच्या भाषेत सांगायचं झालं तर लय बारी. प्रतीक चांगला इन्फॉर्म फलंदाज आहे. बीपीएल त्याने गाजवली होती. सध्या तरी 2023 मध्ये तो फॉर्मला दिसतोय. चांगली फटकेबाजीची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळते. कारण हा खेळपट्टी जर आपण पाहिली ना तपासून तर बॅटिंगला अनुकूल आहे. गोलंदाजीला इथे चोप यांना इथे मार मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर येतोय कुर्लाई संघाकडनं. दुसरा गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय श्रेयस. चांगला गोलंदाज आहे त्याच्यावर विश्वास इथं सोपवलाय. संजय पाटील सर मात्र आपले निरोप घेत आहेत. एक चांगलं रखरखत्या उन्हामध्ये प्रेक्षक मायबाप राजे मात्र क्रिकेटचा आनंद घेत आहेत. जिथे जागा मिळेल तिथे मात्र जागा मिळवून क्रिकेटचा आनंद घेत असताना आपण पाहू शकता. यावेळेस मीचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. मात्र ऑफस्टंपच्या बराच बाहेर चेंडू पिचिंग करतोय. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळलाय तो म्हणजेच श्रेयस. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. कमबॅक करतोय, आपली पूर्ण ती कस ताकद लावतोय गोलंदाजी मार्कवर. चांगला परफॉर्मन्स, चांगला टप्पा. अचूक टप्प्यावर भेदक मारा. ऑफसाईडची फिल्डिंग आपण कव्हर पॉइंट. शॉर्टेस्ट कव्हर मीतसाठी. यावेळेस मात्र चेंडू वन बाउन्स क्लिअर करेल. सीमा रेषा पार मिळतील चार धावा. येतोय सफाले पारगाव ट्रॉम्पियन ट्रॉफी चौकार. Yeah.
थँक्यू सो मच. दोन्ही फलंदाज मात्र चांगलं गोलंदाजीचा समाचार घेतात. थोडस मात्र हल्ला बोल चढवलाय गोलंदाजावर. मिथ सीच हिट फटका मारण्याचा प्रयत्न इथं फटका, मात्र डॉटच्या स्वरूपात चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता मिथचा, परंतु बॅटवर आणि चेंडूचा संपर्क नाहीये. चेंडू मात्र निर्धावच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळलाय मैदानाच्या आतमध्ये. चांगले क्रिकेट सफालेकडून चांगली सुरुवात. दोन्ही संघ मात्र आपली कस कमर कसताना, कारण महत्वपूर्ण सामना आहे दोन्ही कर्णधारांसाठी. पुन्हा भूल दिली स्विच हिटची होईल. आणि बघा लगेच कॉन्स्टिट्यूशन कुठेतरी खचला गेलाय. ऑफ स्टंपच्या बराच बाहेर पिचिंग करतोय गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजेच प्रणित श्रेयस. चांगली गोलंदाजी करतोय खरोखरच. चार धावा फक्त आणि फक्त चार धावा देतोय. चेंडू हाताला गेले आतापर्यंत तीन, चौथा चेंडू टाकण्यास तयार आहेत. लोअर फुल टच होणार नाही. धडक बेधडक आणि स्ट्रोक येतोय मिथच्या बॅट मधनं एक कडक. सहा धावा. थँक यू सो मच. आतापर्यंत प्रणित दहा धावा खर्ची करतोय. चांगला उत्तंक छटकार आपण मीच्या बॅटमधनं पाहिलाय. गरजताना बरजताना या रखरखरदामध्ये उन्हामध्ये आपल्याला परफॉर्मन्स करताना मीथ पाटील पाहायला मिळतोय. जबरदस्त बॉल बॅटिंग. यावेळी चेंज ऑफ पेस मध्ये इनफील्डच्या वरून चेंडू लावलाय. पुन्हा एकदा चेंडू सीमा रेषा पार मिथच्या बॅट मधनं येतोय. खनखनी दर्जेदार दमदार चौकार. तर या चौकाराने या ठिकाणी उपस्थित आहेत जतीन गिरे यांचे पिताश्री रमाकांत गिरी साहेब आणि त्यांच्या सौभाग्यवती या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्या बहीण या ठिकाणी उपस्थित झाले. तर त्यांचं वेलकम आहे, किणी परिवाराचं सहर्ष स्वागत. धन्यवाद शेडगे सर. फार क्रिकेटचे दर्दे आहेत दोन्ही. हे आपल्या दाम्पत्य पाहायला मिळत आहे. बाहडोली वर्ण आल्यात खास करून मॅचचा आनंद घेण्यासाठी, कारण जतीनजी किणी त्यांचे आई वडील रमाकांत किणी खरोखरच एक खूप फार मोठे एल आय सी एजंट आहेत. बोईसर एरियामध्ये त्यांचं कलेक्शन आहे, त्यांचं नाव आहे. यूट्यूबच्या माध्यमातून त्यांची जाहिरात आपण पाहतोय. दोन षटकांचा खेळ इथे संपन्न होतोय. धावांचा विचार केला तर 29 धावा धाव फलकावर लागतायत. 14.5 सरासरीने करण रेटनं मात्र चालताना आपल्याला पाहतोय सोनावर संघ. खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळतोय प्रतीक आणि मीथ यांच्या माध्यमातून. आपण पाहतोय बिनबाद नाबाद जिंदाबाद. 29 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. एक विकेटची तलाश असेल कुर्लावी संघाला. त्यासाठी गोलंदाज यूज करतोय वापर करतोय संघानक. कोणाच्या हाती सोपवलाय चेंडू सफालाकडनं. गोलंदाजी मार्कवर येतोय गोलंदाज. यश आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजाकडे याच्याकडे पाहिलं जात आहे. फ्लॅट डिलिव्हरी मिश्रण आणि यॉर्करचा अस्त्र शस्त्र असलेला हा गोलंदाज यश आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरे षटक हातलण्यासाठी प्रत्येक मात्र सॉफ्ट हाताने लेग लावड फील रफ्तार के सौदागर ताकत अपने बाजू में रखो आवाज में नहीं क्योंकि फसल हमेशा बरसात से होती है बाढ़ में नहीं. यावेळेस एक धाव दोन धावा अर्जित करतायत प्रतीक्षा बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात. सॉरी दोन धावा, दोन धावाच्या मदतीने धावसंख्या आकार घेते ती म्हणजे 31. तिसऱ्या क्रमांक षटक प्रगतीपथावर पाहायला मिळतंय. फुलटा चेंडू सोडणार नाही मात्र मी सेट फटका झालाय कव्हर पॉइंटला. मात्र गली रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते प्रतीकच्या बॅट मधनं. एक धाव येत असताना तुम्ही पाहू शकता एक धावाच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 32 या धावसंख्येवर. नाबाद बिनबाद जिंदाबाद 32 धावा धाव फलकावर. षटक क्रमांक आपण पाहिलं तर तिसरं प्रगतीपथावर हाताळतोय तो यश. पहिल्या चेंडूवर दोन धावा, दुसऱ्या चेंडूवर एक धाव, अशा तीन धाव तो खर्ची करतोय. समोर आहे फलंदाज मीथ. मीथ मात्र ऑफ स्टाइपचे चेंडू तुम्ही टॅप करू शकत नाही, कारण ऑफ डिलीवर केली होती. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता मीथ यांचा. परंतु बॅट आणि चेंडूचा कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही. चेंडू विसावतोय आर के स्पोर्टचे प्रोपायटर राकेश पाटीलकडे.
निर्धावच्या स्वरूपात राकेश कुडू सॉरी पुन्हा एकदा मीत चांगली गोलंदाजी कम बॅक करतोय. तीन चेंडू मध्ये तीन धावा खर्च करतोय. चौथा चेंडू हाताळण्यासाठी पंचांच्या डाव्या बाजूने रन ऑफ घेतोय. मीतलो ओव्हर फुल टच चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु इथं काय घडेल मैदानाच्या आतमध्ये पंच आम्हाला डिक्लेअर डिसिजन करतील. एक धाव आपल्याला पाहायला मिळतोय ती बॅटमधन एकच्या मदतीने आकार घेतोय. धावसंख्या धावून पोहोचते 33 या आकड्यावर. चांगली सुरुवात करत असताना सोनाली संघ कारण 80 धावाचं टार्गेट असणं गरजेचं आहे. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. दोन्ही संघामध्ये मोठमोठ्या खेळाडूंचा भरणा आहे. सफल विभागातले ही टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. मोठा फटका इथं मात्र कडक बेधडक स्ट्रोक पतीच्या बॅट मधनं दर्जेदार दमदार येतोय षटकार. मॅच बॉल द्यायचा आहे. सॉरी बॉल द्यायचा आहे. धन्यवाद डीजे. चेंडू द्यायचा आहे कारण प्रत्येक इनफॉर्म फलंदाज आहे. चेंडूला पाहिलं कारण गुड लाईन स्पोर्टचा चेंडू होता. चेंडू तितका चांगला होता परंतु तितकाच कडक फटका आपल्याला पाहायला मिळला. चेंडू तारा मंडळ मध्ये जातोय. अर्थातच षटकार धावा प्रत्येकच्या धावामध्ये 6 येत आहेत. खूप चांगलं क्रिकेट खेळतोय तो. म्हणजेच प्रत्येक जेव्हा जेव्हा तो सेट होतो ना तेव्हा त्याचा स्ट्राईक रेट 2.5 वरच असतो. आणि तो स्ट्राईक रेट आपण पाहतो प्रत्येक चांगली खेळी. पुन्हा एकदा स्वीट सावणाला आहे. मात्र इथं चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण होतंय आणि एक धावावर समाधान व्यक्त करावं लागतंय प्रत्येकला. धावसंख्या एक ने पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावर 40 या आकड्यावर. षटक क्रमांक 3 इथे संपन्न होतोय. या ऐकूया आपण एक गोड गीत. लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. सो मच डीजे. सोनावा संघ 15.25 करण रनरट ठेवून मात्र आपली गाडी रुलावर ठेवलाय. चांगले व्यवस्थित स्कोर मात्र बनवतोय आपल्या संघासाठी. सफाल्य संघाला एक विकेटची तलाश असेल तर कुठेतरी मॅच किंवा धावा आपण रोखू शकतोय. परंतु विकेट प्राप्त करण्यासाठी यश नाही. गोलंदाजी सोपवलाय कर्णधाराने. गोलंदाज येतोय श्रेयश वैयक्तिक दुसरं षटक घेऊन. चांगला गोलंदाज आहे. स्लो बॉल डिलिव्हरी पहा. हे परफॉर्मन्स आपण पाहतोय. प्रत्येक चेंडूला तो आकार अलग अलग देतोय कारण बोटांमधली जादू रोलिएशन प्लॅट ह्याच्याचकडे पाहिलं जातंय आणि म्हणूनच त्याला त्याच्यावर विश्वास सोपलाय. गुड बॉलिंग मॅग्निफिशन पीस ऑफ बॉलिंग वाख्यानजोग गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये श्रेयश पावलांचा वापर. चेंडू होत आहे वाईसा फार. चेंडू बिग 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 90 मीटरचा प्रतीकच्या बॅट मधून येत नाही. षटकार 6 धावा. थँक यू सो मच. फुल टच चेंडू होता. चेंडूला भिरकावून दिलाय तो. म्हणजे फॅबिस लॉंगांच्या वरनं 6 धावा. मोठा उच्चांक षटकार प्रतीकच्या बॅट मधनं. प्रतीक किती धावावर खेळतोय असा प्रश्न विचारणा करतो. नक्कीच उत्तर येईल. 9 चेंडू 23 धावा. चांगला खेळ आपल्या संघासाठी. सोनाव्या संघासाठी मात्र चांगली सुरुवात करून दिली या प्रतीकनं. बराच बाहेर यालाच म्हणतात प्रेशर दबाव. आणि दबावाच्या खाली चेंडू बराच बाहेर. 9 चेंडू घोषित करत आहेत पंच. 9+1 आणि म्हणजे अर्थातच 2 धावा इथे अर्जित करतील आमचे स्कोरर. धावसंख्या 2 आकार घेतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 48 या धावसंख्येवर. बिनबाद नाबाद जिंदाबाद पार्टनरशिप जर आपण तपासून पाहिली तर खूप चांगली आहे. मीत आणि प्रतीक यांच्या माध्यमातून प्रतीक अशोक पाटील काय कमालीची खेळी करतो. मॅन फ्रॉम बहाडोले स्लोवर इथं फटका. फर्स्ट लाईन उंची जास्ती लांबी कमी. तसे तर रक्षक मात्र 2 म्हणजे लाईन मध्ये
चेंडू धरतीला दान होतोय ना तुला ना मला, चेंडू माते धरतीला असं चित्र आपल्याला पाहायला मिळलं आहे. दरम्यान ते इथं 50 धावा धावफलकावर, चटक क्रमांक तपासून पाहिलं तर चौथं प्रगतीपथावर. दोन खेळाडूंच्या मध्ये चेंडू, खूप उंची दिलेला चेंडू होता बाबू आणि गोलंदाज, त्यांच्या मध्ये चेंडू सापडला. यावेळेस मात्र वेग भन्नाट आहे, परंतु ऑबस्टमच्या बर्राच बाहेर खराब. अवांतर धावसंख्या 1 वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते 52 या धावसंख्येवर, 51 या धावसंख्येवर. थोडस कुठेतरी दिशा भरकटलेली आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये, बराच बाहेर. याला म्हणतात प्रेशर कुठेतरी बाजूला ठेवून गोलंदाजी करावी लागेल. पंचांशी वाद करू नका, पंचांचा निर्णय अंतिम राहील. मित्रांनो लक्षात घ्या, कॉपरेट करा, पंचांचा जो निर्णय आहे ना तो अंतिम राहील. त्यासाठी कमिटी सुद्धा आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील मित्रांनो, कॉपरेट करा. बाबू कोणत्याही प्रकारचा वादविवाद नाही, पंचांचा जो निर्णय असेल तो अंतिम असेल. आरके प्लीज. प्रगतीपथावर आहे आणि चांगले दोहेदार मात्र बॅटिंग. फुलों के पीछे काटो का कहर है, ये दोनों इस सफाले के लिए जहर है. आग उगलताना अक्षरशः आपल्याला पाहायला मिळते. चांगले क्रिकेट, आतिषबाजी होते, फटकेबाजी होते. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर आपल्याला पाहायला मिळते, तोच म्हणजे श्रेयश. 57 धावा धावफलकावर मीत. यावेळेस मात्र कहर चेंडू मिड विकेटच्या बाहेर फेकून गेलाय 6 धावांसाठी. यस विजय. थँक्यू डीजे, थँक्यू. चलो चेंडू द्या. थँक्यू सो मच. चौथी षटक प्रगतीपथावर चेंडू आज आतापर्यंत हातालून झालेत, म्हणजे ते म्हणजे दोन, खूप 4 चेंडू हातालून झाले, अजून 2 चेंडू शेष आहेत या षटकातले. 4 चेंडू हातालून झालेत. चांगली धुळेदार बॅटिंग मात्र इथं आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानामध्ये अक्षरशः धावांचा पाऊस पडतोय. ज्या पद्धतीने केरळ म्हणजे जास्तीत जास्त पावसाची नोंद केली जाते, आणि या मात्र हुई तानाजी ग्राउंडवर इथं धावा मात्र भरपूर येतात, खूप वेगाने येतात, कारण आउटफील्ड खूप फास्ट आहे. प्रत्येक मॅचच्या जास्तीत जास्त धावा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. मीच मस्त अक्षरशः गरजताना बरसताना तोच फटका शॉर्ट एंड डिलिव्हरी, मात्र तिथे क्षेत्रक्षेत्र आहे, मात्र त्याला मास्ताला दस्तक देऊन चेंडू पुन्हा एकदे सीमा रेषा बाहेर येतोय. कणकणीत सणसणीत दमदार दर्जेदार चौकार. थँक्यू सो मच. 61 धावा आपल्याला धावफलकावर वधावताना पाहू शकता आपण. शेवटचं चेंडू असेल या षटकातला, चौथा षटक क्रमांक मीत. पुन्हा मात्र यावेळेस 1-1 चेंडू सीम वर, चांगलं क्षेत्ररक्षण बाबी बघा, कारण तितकंच महत्वाचं पाहिलं जात आहे ते म्हणजे क्षेत्ररक्षण. इथे 2 धावा वाचवल्यात या बाबून, चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. गुड बॉल, गुड क्षेत्ररक्षण, कमबॅक केलंय, कारण चेंडू जर पाहिला आपण तर सीमा रेषा पार केला असता, परंतु क्षेत्ररक्षण काय कमालीचं पाहिलं. मॅक्झिमिशन पीस ऑफ क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. तू बाबू 2 धावा वाचवण्यासाठी तर आपण स्वागत सन्मानाकडे वळतोय. तर आदरणीय संदीजी पाटील साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण इथे स्वागत सन्मान करायचा आहे. धावसंख्या सांगा प्रदीप पाटील. 64. 4 षटकांचा इथे खेळ संपन्न होतोय. 63 1 मिनिट प्रदीप पाटील.
तर आदरणीय रमाकांत गिणी साहेब बहाडोलीवरून इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या समवेत त्यांच्या सौभाग्यवती रीना पाटील रीना गिणी उपस्थित आहेत. तर मी दोघांना विनंती करेन की आपण दोघांनी सुद्धा पुढे यायचं आहे. दाम्पत्याचं इथे मात्र स्वागत सन्मान केला जाईल आणि मी आमंत्रित करतोय मिस्टर संदीजी पाटील साहेब यांना की आपण रमाकांतजी पाटील साहेब आणि किणी साहेब आणि रीना किणी मॅडम इथे उपस्थित आहेत त्यांचं आपण यथोचित स्वागत सन्मान करायचं आहे. थँक्यू सो मच मनोज पाटील. 63 धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण पार्टनरशिप जर पाहिली प्रमोद सर खूप चांगल्या पद्धतीने केले. नीत आणि प्रतीक खरोखर अक्षरशः धावांचा पाऊस पडतोय. चटकार आणि चौकार शॉर्ट डिलिव्हरी करतात चेंडू त्यामुळे थोडस रूम दिली गेली जाते आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतात हे दोन खेळाडू. प्रदीप एक मिनिट फक्त थांबवतोय. त्यानंतर इथे सुयोग कुडू आणि सिद्धू कुडू या दोघे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांना विनंती करेन की आपण सुद्धा पुढे यायचं आहे. तर मी विनंती करतोय संदेश पाटील यांना की पुन्हा एकदा आपण या दोघांचं सुद्धा स्वागत सन्मान करायचं आहे. जावळे आहेत रमाकांत गिणी साहेब यांचे सुयोग कुडू आणि सिद्धी कुडू. तर या वेळेला इथे स्वागत सन्मान केला जातोय. जाऊया कॉमेंटरी बॉक्स मध्ये तिथे आपल्याशी जोडले जातील मिस्टर प्रदीप पाटील आणि प्रमोद शेटगे सर. शेवटचा षटक असलेला षटकातला सुहास हाताळतोय. अजून सुद्धा कुर्लाई संघाला एक विकेट सुद्धा अपयश येतोय कारण चांगली खेळ आपल्याला पाहतोय मीत आणि प्रतीक यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा प्रतीक सुहास मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. चेंडू विसावतोय. म्हणजे 2 मिनिटं थांबवतोय फक्त. आदरणीय श्री रमाकांतजी लक्ष्मण केणी साहेब बहाडोली यांच्याकडून या स्पर्धेकरिता रोख रक्कम रुपये 1000 रुपये आलेले आहेत. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. मोठा फटका इथं मात्र वाऱ्याचा झटका बिजलीचा फटका मात्र चेंडू विसरला बाबूच्या हाती आणि इथे प्रतीकला एक ब्रेक थ्रू सापडायला बराच कालावधी लागतो. प्रतीक मात्र बॅक टू डग आउट तंबूच्या आचऱ्याला. थँक्यू सो मच. न्यू बॅटर मिस्टर योगेश मॅन फ्रॉम सोनावळचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या विरोधात गोलंदाजी मार्कवर सुहास. दोन चेंडू आतापर्यंत हाताळून झालेत. अजून सुद्धा 4 चेंडूचा खेळ शेष आहे. धावांचा विचार केला तर धावांची गती आपण पाहिली तपासून तर 64 धावा धावफलकावर लागतात. पुन्हा एकदा मोठा फटका मात्र इथे फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये इथे होतो क्षेत्ररक्षण झेल करतोय आणि फलंदाज फेल मात्र योगेशला परतावा लागतोय. यस डीजे थँक्यू सो मच. पहा काय घडतंय. कधी कधी मॅच आपण पाहिले तर बॉलिंग साईडला झुकताना तर कधी कधी बॅटिंग साईडला. याचा अर्थ असा जर ही पहिली जोडी जर लवकरच लवकर कुर्लाई संघाने फोडली असती तर कदाचित इथे इतके धावा झाल्या नसत्या. परंतु पार्टनरशिप खूप महत्वाची होती आणि ती पार्टनरशिप चांगली गेली. आणि जर ह्या गोलंदाजाने हॅट्रिक घेतली तर सागर नरोत्तम घरत यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक इथे आलेलं आहे. चांगली गोलंदाजी मात्र कम बॅक करतोय तो मात्र गोलंदाज. 2 विकेट त्यांनी चटकावल्या. चांगली पार्टनरशिप फोडली आणि खूप चांगलं मात्र काम करतोय आपल्या सफाला संघाकरिता तोच गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर चांगली पार्टनरशिप केली होती. पार्टनरशिप किती केली होती असा प्रश्न केला नक्कीच मीत आणि प्रतीक ना. तर जवळजवळ 63 धावांची पार्टनरशिप बघा किती मोठी पार्टनरशिप या स्पर्धेत मतलब पहिली पार्टनरशिप असेल.
पुन्हा मोठा फटका इथं काय घडेल, मात्र वन इथं आउट ऑफ पार, स्विच इट सचिनच्या बॅट मधन येतो ब्लास्ट, षटकार 6 धावा. थँक यू सो मच. 70 धावा धावफलकावर. काय सुरुवात आहे, जबरदस्त फटकेबाजी या वीर तानाजी मैदानावर. पुन्हा मोठा प्रहार, तोच फटका, तोच चेंडू आणि तोच स्ट्रोक, 6 धावा. पुन्हा एकदा बॅट टू बॅट सचिनच्या बॅट मधन ब्लास्ट षटकार, 6 धावा. अक्षरशः मात्र कम बॅक केलं, 2 विकेट तरी घेतले पण तो प्रहार केलाय. अक्षरशः पिसं काढताना आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजाची. शरीरापासून दूर, प्रेशर, दबाव बराच बाहेर. अवांतर धावसंख्या 1 ने वाढेल, धावसंख्या जाऊन पोहोचेल, सजेल धावफलकावर, ती म्हणजे 77. लॉस ऑफ 2 विकेट्स, 77 धावा. काय कमालीचं क्रिकेट आणि खूप फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळली. सचिन मात्र खूप चांगली खेळी करतो, बॅट टू बॅट 2 षटकार त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळले आहेत. ओ पुन्हा हेलिकॉप्टर लँड आपल्याला पाहायला मिळतो, परंतु चेंडू जाईल सीमारेषा आरपार, 6 धावा. हॅट्रिक आपल्याला 6 धावा पाहायला मिळतात. काय कमालीची बॅटिंग, गरजला बरक्षा, अक्षरशः तुटून पहिला गोलंदाजावर. गोलंदाजावर अक्षरशः बक्षीत लावला होता, परंतु सचिन त्याच्या विरोधात अक्षरशः तुफाने फलंदाजी पाहायला मिळली. बॅट टू बॅट 3 षटकार, धावांचा डोंगर रचला गेलाय. तो म्हणजे सोनाला संध्याच्या धावात किती असा प्रश्न केलाय, तो उत्तर येतोय 83 धावा. 84 धावांचा पिछा करायचा आहे. जसं जसं दुसऱ्या क्षेत्राला सुरुवात होईल, लोकप्रिय लोकांना आवडणारा महाराष्ट्राचा गोलंदाज प्रमोदजी भीमराव शेडगे सरांना मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय. चला, दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. धन्यवाद प्रदीपजी पाटील यांचा आवाज आपण ऐकत होतात. संघाचे कॅप्टन या ठिकाणी पाहायला मिळतात. एका साईडला गावदेवी साखरे आणि एका साईडला संघ आपण पाहत आहोत. वीर तानाजी पारगाव या 2 संघांमध्ये नेक्स्ट मॅच लढत आपल्याला पाहायला मिळेल. भगवानजी पाटील या ठिकाणी पाहायला मिळतात. पारगाव मेडिकलचे प्रोप्रायटर आहेत आणि साखरे गावातील आपण पाहत आहेत अन्वरत्न ज्या शुभास ते कॉइन स्पिन केला जाईल. चला, दोन्ही संघाचे कॅप्टन या. वीर तानाजी पारगाव संघाचा कर्णधार नाणेफेकीचं कौल या ठिकाणी केलं जाईल. निलेशजी या ठिकाणी येत आहेत. अतिशय सुंदर स्पर्धा, एक सुंदर संकल्पना घेऊन येणारी ही स्पर्धा पाहायला मिळते. आज आकाश तरे याच मैदानात पुन्हा एकदा, कारण याच मैदानात अर्धशतक पहिलं झळकावलं त्या अग्री प्रीमियर लीग मध्ये हाच तो खेळाडू. आणि यंदाच्या वर्षात 6 चेंडूवर 6 षटकार सुद्धा ठोठावले. आज आमने सामने आपल्याला पाहायला मिळतील. कॉइन स्पिन केला जाईल. भगवानजी पाटील साहेब यांचे शुभ हस्ते. छाप आकाश तरे यांच्या मात्र आपण पाहतोय यस छाप आलेला आहे. धन्यवाद भगवानजी पाटील साहेब. आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा का अशी आपल्याकडे वेळ आहे. तर टॉस जिंकलाय, टॉस खूप मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट पाहायला मिळतो. जवळजवळ घड्यात जर आपण पाहिलं तर 2:50 झालेत. काय डिसिजन काय असेल? मी क्षेत्ररक्षण घेणार आहे. स्वतःच्या घरच्या खेळपट्ट्यांवर खूप काही अनुभवाची कमी नाही आहे, प्रतिभेची कमी नाही आहे. प्रतिस्पर्धी संघाला कितपर्यंत धावा रोखण्याचा माणूस असेल? 60 पर्यंत थांबवायचा प्रयत्न करणार. नक्कीच, त्यासाठी गावदेवी साखरेच्या संघांमध्ये असे 3 ते 4 असे ट्रम्पकार्ड गोलंदाज. मी स्वतः आहे, अमोल आहे, प्रज्योत आहे, प्रवीण आहे, म्हणजे 4 परफेक्ट गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतात. तर ही स्पर्धा, जी संकल्पना नवीन पाहायला मिळाली, या लीगचा फॉर्मॅट कसा वाटतोय?
मस्त आहे. निखिल आकाश थँक्यू व्हेरी मच, आतापर्यंत खूप चांगल्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या. निलेशजी, नाणेफेकीचा कौल जर जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? नक्की क्षेत्ररक्षण घेतलं असतं. आता तीच चेंडू मनाच्या विरोधात खेळायचे आहेत, फेस करायचे आहेत, तीच चेंडू मध्ये कितपर्यंत त्यांना एक टार्गेट असेल सेट करतील माइंड मध्ये? कमी 70 धावा आम्ही प्लस करायचा प्रयत्न करू. नक्कीच प्लेइंग 11 मध्ये काही चेंजेस केलेले आहेत आता? संजय पाटीलच्या जागी जिग्नेश गरत. नक्कीच बॉलर ऍज अ बॅटर? ऍज अ बॉलर. ऍज अ बॉलर ही स्पर्धा खेळताना एन्जॉय करतायत? नक्कीच. थँक्यू व्हेरी मच निलेशजी. तर आकाश तरे यांना सुद्धा आपण पाहिलं. गावदेवी साखरे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारले. गावदेवी साखरे ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल फर्स्ट. थँक्यू व्हेरी मच कॅमेरामॅन पाटील नेटवर्क, अनुराग चव्हाण ब्रँड ऑफ कमारे. धावांची गती जर आपण पाहिली तर एकंदरीत यस पंच काय दर्शवत आहेत सामन्याला सुरुवात. शुभम आणि बाबू अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते. स्टार्ट ऑफ द मॅच. पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू विनायक पाटीलच्या बॅटमधून आलेला ट्रेडमार्क शॉट. सुपर टायमिंग. चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जाईल. येतोय पंचांचा सिग्नलचं वेट करतो आम्ही. पंच विचारपूस करतायत आणि यावेळेला वन बाउन्स आहे की डिरेक्ट चेंडू मात्र या ठिकाणी निघून गेलाय याकडे लक्ष असेल. यस पंच दर्शवत आहेत डेफिनेटली चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. चौकार आणि धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते. जाऊन पोचते ती फलकावर चार या धावसंख्येवर. ऑफ साइडला फटका चांगला ऑन द राइज ऑन द अप खेळला गेलाय. चेंडू मात्र मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये निघून जाईल. तत्पूर्वी मेल त्या ठिकाणी सिंगल. विनायक एक सातत्याचं दुसरं नाव म्हणजेच विनायक आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर फटका आपण पाहू शकलात. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला मात्र पिच केल्यानंतर यावेळेला तिथून सुरेख पद्धतीने धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. पाच या धावसंख्येवर दोन चेंडूच्या समाप्तीनंतर शुभम आणि विनायक पाटील अर्थातच बाबू. कन्सिस्टन्सी कशी असावी, धावांची भूक न मिटणारा खेळाडू अर्थातच विनायक पाटील बाबू आपल्याला पाहायला मिळतो. एनसीसी सफाळे संघाचा कर्णधार ऍज अ लीड करत असताना दोन स्पर्धा मात्र त्यांच्या कर्णधाराच्या भूमिकेत आपण पाहताय. दोन मोठमोठ्या लाखाच्या स्पर्धा मात्र त्यांनी विजयश्री खेचून आणला. तोच खेळाडू मात्र विनायक पाटील बाबू आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साईडला टर्न केला होता, फक्त एकच धाव मिळाली. एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोचते ती फलकावर. सिक्स रन सहा धावा. विजयासाठी टार्गेट सेट केलेला आहे 84 धावा. एक भलं मोठं लक्ष आपल्याला पाहायला मिळतं. परंतु या मैदानाचा विचार करता थोडंसं छोटंसं मैदान आपल्याला पाहायला मिळतं. टेनिक चेंडू यूज केले जात आहेत. प्रत्येकाला समसमान संधी आहे. या संधीचं सोनं करावं लागेल. यावेळेला जागा बनवली. क्लास जबरदस्त नेत्रदीपक फटका. ग्लोरियस शॉट. एक वेळा नाही, दहा वेळा नाही, शंभर वेळा नाही, हजार वेळा हा स्ट्रोक पाहतील असा ट्रेडमार्क शॉट पाहायला मिळतोय. कव्हर ड्राईव्ह. क्लास टायमिंग. क्लासिकल चौकार.
धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते, जाऊन पोहोचते 10 धावा 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. इरादे पक्के स्पष्ट केलेत मिथच्या गोलंदाजीवर. दोन्ही खेळाडू मात्र एकाच संघातून बिलॉंग करत आहेत. डावपेच माहिती असतील, चेंडूला स्टॉप केला जाईल, तत्पूर्वी तिथून फेकी येईल, मिळेल त्या ठिकाणी मात्र डबल. ही रणनीती खूप महत्वाची भूमिका असते. इशांत पुढे सरसावला गेला होता. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 12 रन्स 12 या धावसंख्येवर. षडक क्रमांक पहिलं हे प्रगतीपथावर पॉवर प्ले P1 चालू आहे. आपण पाहताय सफाळे पारगाव चॅम्पियन्स लीग, आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा. सातत्याने 3 दिवस ही स्पर्धा आपण न्याहाळणार आहोत. नवीन चेहऱ्यांना या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी प्राप्त होते, व्यासपीठ मिळतोय आणि या व्यासपीठाचं संधीचं सोनं करणं हे तुमच्या हातामध्ये आहे. यावेळेला पहिला मात्र बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. मीच मात्र यावेळेला रिॲक्शन पहा, कारण विनायक पाटीलला बाबूला मात्र यावेळेला बात केलंय, कारण मीतलं माहिती आहे महत्वपूर्ण विकेट आहे. कारण हा खेळाडू जर चिकटून राहिला खेळपट्टीवर तर एक अति सामना घेऊन जाईल, त्याकरता मात्र सेलिब्रेशन टाइम पाहायला मिळतं. क्लीन बोलच्या माध्यमातून फलंदाज बाद थोडासा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. बॅकफूट फ्रंटफूट ओळखलं गेलं होतं आणि सरळ बेल्स उडाली. फलंदाज बॅक टू द डगआउट, बिग विकेट गॉट. अर्जितजी अरुण पाटील यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य. सफाळी पारगाव चॅम्पियन्स लीगच्या संयोजन समितीला 5,000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचा टाळ्या बाजून आभार व्यक्त करत आहेत. थँक्यू व्हेरी मच. आपलं मोलाचं सहकार्य या स्पर्धेला लाभलेलं आहे, त्याबद्दल अर्जितजी अरुण पाटील आपलं मनपूर्वक आम्ही हृदयाच्या अंतकणापासून सहर्ष स्वागत करतोय. अंतरा घरत या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मिनेश घरत यांची कन्या या ठिकाणी उपस्थित झाले. अंतरा घरत वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे या व्यासपीठावर. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या, त्या 12 एक सफलता प्राप्त केली मीतने शेवटच्या चेंडूवर. ऑन साईडला शुभमच्या बॅटमधून आलेला फटका पाहायचा आहे हवेच्या मात्र विरोधात खेळला गेला असं वाटलं, मात्र चेंडू सरळ ट्रॅव्हल होईल, परंतु हवेचा झोत या ठिकाणी डावकुऱ्या हाताच्या फलंदाजाला पोषकदायक नाहीये. इथे जर आपण पाहू शकता उजव्या हाताचा फलंदाज त्या एंड कडून जर खेळतोय तर डेफिनेटली या ठिकाणी चेंडू हवेच्या बरोबरीने बोलत बोलत आउट ऑफ द पार्क जाईल, परंतु इथून खेळणं कठीण असेल. मुख्य मंच एंड आपल्याला पाहायला मिळतो. इथून जेव्हा मात्र या ठिकाणी फलंदाजी केली जाते तेव्हा मात्र तुम्हाला लेफ्ट हँड बॅटरला खूप पोषकदायक हवा आहे. धावांची गती स्कोर कार्ड वर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते 12 या धावसंख्येवर 2 सफलता मिळालेत. 2 फलंदाज मात्र तंबूच्या आसऱ्याला परतले गेले 84 धावांचा पाठलाग करताना. आपण पाहू शकाल 5 चेंडू मात्र आपण पहिल्या षटकात पाहिले, खूप धावा आल्या, परंतु मीतने शेवटच्या चेंडूवर क्लीन बोल्ड केलं आणि विनायक पाटील बाबूला पाठवलं. संदेश पाटील यांच्यावर खुशी लगेच स्मित हस्य येताना पाहायला मिळतं, कारण संघ मालक आहेत. स्वतःच्या कष्टाच्या घामाच्या पैशाने मात्र खेळाडूंना आज प्लॅटफॉर्म मिळवून देण्याचं जे काम केलंय ते वाखाणण्याजोगे. जरी संघ प्रतिस्पर्धी असला सचिन किनी यांचा, तरी सुद्धा त्यांना त्यांनी 200 रुपयांचं कॅश प्राईज या ठिकाणी दिलेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत 12 गोलंदाज आहे सज्ज प्रणय घरत. आपण पाहू शकतायत गोलंदाजी मार्कवर उजव्या हाताने प्रणय घरतने खूप चांगली आतापर्यंत गोलंदाजी केली गेले. प्रणय घरत, रुपेश घरत असतील, सचिन किनी यांच्यामुळे मात्र प्रथमतः आम्ही पहिलं सोनावेग गाव पाहू शकलो. प्रथम दादा चषक झाला तेव्हा संदीपजी पाटील यांनी इन्व्हाइट केलं आणि ती सुद्धा स्पर्धा 33,000 खूप चांगली स्पर्धा पार पाडली गेली, परंतु मैदानाचा व्यत्यय आल्यामुळे मात्र थोडीशी खंडित राहिली ती स्पर्धा. श्रीकांत पाटील असतील त्यांचे बंधू, सर्वांचं खूप खूप धन्यवाद. ऑन साईडला खेळला गेला, गॅप आहे मीत पाटील तिथपर्यंत पोहोचणं शक्य नाही आहे. चेंडू निघून जाईल आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी आलेला खणखणीत दर्जेदार SPCL
चौकार। धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर। आतापर्यंत 16-16 या धावसंख्येवर। प्रणयचा पुढील चेंडू, पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल। यावेळेला खोलवर चेंडू होता, मात्र स्टेप आउटून करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, तत्पूर्वी कोणतीही धाव येत नाहीये। श्रेयस एका साईडला स्वतः एज अ कॅप्टन म्हणून आपण पाहू शकता। श्रेयसला मी विचारल्यानंतर मीत पाटीलचं कौतुक केलं, अभिमान वाटतो, आज चांगल्या प्रकारचा दर्जेदार खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतो। एक सफाळे गावाचं नाव उज्ज्वल करण्यासाठी हे तत्पर खेळाडू आहेत। NCC सफाळेची संपूर्ण टीम, त्यामध्ये किरण गुरुद्वानचं नाव आपण सातत्याने आपण पाहतोय, आणि धावांची मॅन्युफॅक्चरिंग मशीन अर्थातच बाबू, त्यामध्ये मीत पाटील लेंथ अँड लाईनचा राजा। ऑन साइडला जबरदस्त हवेच्या बरोबरीने बोलत बोलत चेंडू आउट ऑफ द पार्क निघून जाईल, षटकाराकरिता येतोय। सुंदर षटकार। थँक्यू डिझे। धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 22 या धावसंख्येवर। 22 रन्स ऑन दी बोर्ड लागला, त्यात खूप चांगला फटका पाहायला मिळतो अमेच्या बॅट मधून। आतापर्यंत एक चौकार एक षटकार, ऍब्सोल्युटली सुपर बॅटिंग। एकदा खोलवर चेंडू होता, कम बॅक केला जातोय, मीत पाटील पुढे सरसावेल। तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी मेल फक्त सिंगल, आणि सिंगलच्या साह्याने धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर। षटक क्रमांक या ठिकाणी पॉवर प्लेचे 2 कम्प्लीट झाले, 2 षटकांमध्ये आतापर्यंत जर पहिली धावसंख्या या ठिकाणी जाऊन पोहोचते। आई कुर्लाई सफाळे या संघाची 23 रन्स ऑन द बोर्ड लागल्यात आहेत, 11.50 सरासरीने आतापर्यंत खेळी करतायत। 2 षटकांमध्ये 23 धावा। वॉटर बॉक्स या अगोदर आपण सरपाडा अग्री प्रीमियर लीग मध्ये पाहिलं, त्यानंतर एकविरा चषक साखरेच्या मैदानात वॉटर बॉक्स आपल्याला पाहायला मिळाला, रुपेशजी पाटील यांची स्पर्धा। आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये सुद्धा वॉटर बॉक्स आपण पाहू शकतात। वीर तानाजी पारगाव हे सुसज्ज आणि सुजलाम सुफलाम असं मैदान आपल्याला पाहायला मिळतं। घेऊया एक छोटीशी विश्रांती, देऊया आपण अनेकेतला संधी, या ऐकूया डिस्क जॉकीला। वेलकम बॅक। 2 षटकांचा खेळ संपन्न होत असताना 23 धावांवर धावसंख्येवर आपण पाहू शकताय। अजून 18 चेंडू, आणि 18 चेंडूमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 61 धावांची गरज असेल, 20.33 च्या सरासरी खेळावा लागेल। या एंडने जेव्हा फलंदाजी होते त्यावेळेला तुमचा खरा कस लागणार आहे, पैसे कशा पद्धतीने यावेळेला फलंदाजी केली जाईल। यावेळेला ऑन साईडला जरूर खेळला गेलाय, क्षेत्ररक्षक त्या जेल खाली येईल, डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगला जेल सुटतो त्या ठिकाणी, कॅश ड्रॉफ्ट होताना। तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा मिळतील, दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर। 25 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत, 25 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात। चॅम्पियन्स लीग आपण पाहतायत, अग्रिम समाज बांधवांना एकत्रित घेऊन या स्पर्धेचा आज सुंदर टायटल पाहायला मिळतं, अर्थातच सफाळे पारगाव चॅम्पियन लीग। प्रॉपरली टायमिंग नव्हतं यावेळेला, बॅटचं एलिव्हेशन नव्हतं। योगेशकडे हा चेंडू निघून जातोय शॉर्ट लेगला, तत्पूर्वी त्या ठिकाणी मेल फक्त मेला सिंगल, आणि सिंगलच्या साह्याने धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते। 26 घरामध्ये 26 रन्स। फलंदाजीमध्ये जर विचार केला तर खूप चांगली फलंदाजी रणनीती जी आखली गेली, अतिशय मीतने खूप चांगला खेळ केला,
आणि प्रतीकने सुद्धा खूप चांगल्या प्रकारची ओपनिंग बॅटिंग केली आणि सचिनचे आल्या आल्या तीन रिव्हर्स षटकार अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाले. रिव्हर्स स्वीपचं ब्रह्मास्त्र आहे सचिन किणी यांच्याकडे. उलटा चेंडू होता, स्लोवर वन जरूर पाहायला मिळाला, थोडासा लो फुल टॉस लालच देण्याचा प्रयत्न केला गेला होता. तत्पूर्वी सुंदर क्षेत्रक्षणाची साथ मिळते आणि मिळतील त्या ठिकाणी दोन धावा श्रेयसच्या बॅटमधून. दुहेरीने धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 28 घरामध्ये 28 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. चेंडू फेकून झाले ते तीन चेंडूच्या समाप्तीनंतर 28 धावा फलकावर. आई कुर्लाई सफाळी या संघाची स्थिती. फुलटॉस चेंडू होता, श्रेयस मात्र यावेळेला तो कन्वर्ट करू शकला नाही. व्यवस्थित बॅटचं एलिव्हेशन नव्हतं, त्या कारणास्तव मात्र चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय होत नाहीये. चेंडू निघून जातोय सचिन किणीच्या हातामध्ये. धावांची गती स्कोर कार्डवर थांबली गेले. धावसंख्या जाऊन पोहोचते 28. 28 रन्स चार चेंडूच्या समाप्तीनंतर. लेफ्ट आर्म बॉलर लवकर हाताने यावेळेला पाहिलं, हलक्याशा तरी चेंडूला फक्त दिशा दिली. ऐनवेळेला चेंडूने उसळी घेतली आणि चेंडू निघून जाईल एक्स्ट्रा कव्हरला. तिथून फेकी होईल. तत्पूर्वी मिळतील श्रेयसला दोन धावा आणि दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या अक्युरेट यावेळेला 30 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले गेले. इथून 54 धावांचं लक्ष आहे. येणारे चेंडू आहेत 13 आणि 13 चेंडूमध्ये अजून सुद्धा आपण पाहताय 54 धावा हे सामन्याचं समीकरण असेल. आफ्टर लंच नंतर किशोरजी वजय व्यासपीठावर येताना पाहायला मिळत आहेत. भगवानजी पाटील मॅचचा आनंद घेत आहेत, तर मनोजी पाटील उपाध्यक्ष आहेत या लीगचे, मॅचचा आनंद घेत आहेत. गुड डिलिव्हरी, टप्पा अचूक पद्धतीने स्विंग मिळाला होता त्या ठिकाणी. श्रेयस पूर्णपणे सरप्राईज झाला. फलंदाज त्या ठिकाणी सुखरूप आहे. 12 चेंडू आणि 54 धावा 27 सरासरीने आता आस्किंग रिक्वायर्ड रन रेट पाहायला मिळतोय. 27 असेल. त्यानंतर दोन संघांमध्ये सामना पाहायला मिळेल. गावदेवी साखरे संघ वीर तानाजी पारगाव या संघाबरोबर दोन हात करेल. टॉस जिंकून मात्र क्षेत्रक्षण स्वीकारलं गावदेवी साखरे या संघाने. आकाश तरेने सांगितलं आम्ही डेफिनेटली क्षेत्रक्षण स्वीकारू, प्रतिस्पर्धी संघाला कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा आमचा हेतू असेल. 12:54 घेऊया एक छोटीशी विश्रांती, लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. धावांची गती स्कोर कार्ड वर लागली जाते. 30-12 चेंडू आणि 54 धावा हे सामन्याचं समीकरण आहे विजयासाठी. त्यावेळेला मीत आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळेल. ज्या पद्धतीने अतिशय सुंदर वेगवान मारा करण्यासाठी ओळखला जातो, सफाळे एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, ईशानने सुद्धा खूप चांगली प्रगती केली. सुंदर गोलंदाजीचं पृथ्थकरण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. हे अपकमिंग यंग टॅलेंट आहेत, उद्याचं भविष्य म्हणून टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहिलं जातं. तर फ्युचर ऑफ टेनिस क्रिकेट सफाळे क्रिकेट म्हणून मीत पाटीलकडे पाहिलं जातं. रफ्तार का सौदागर म्हणून ज्याच्याकडे आपण पाहत आहेत. यावेळेला ऑन साईडला चेंडूला मात्र प्रॉपरली यावेळेला आपण पाहतोय बॅटच्या टप्प्यात आला नाही. तिथे मात्र राहुल घरत पुढे सरसावेल. तत्पूर्वी मेल त्या ठिकाणी सिंगल आणि सिंगलच्या सहाय्याने धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. 31 या धावसंख्येवर 31 रन्स ऑन द बोर्ड लागले होत आहेत. आम्ही घरत एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय, तर एका साईडला आपण पाहू शकतायत श्रेयस पाटील. विक्रम घरत खुश असतील आपल्या संघावर, आतापर्यंत ती कामगिरी पाहता नाखुश असतील. पुन्हा एकदा गोलंदाज उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. यावेळेला प्लेड ऑन, बॅटची एज आणि सरळ चेंडू यष्ट्यांचा वेध घेत फर्निचर डिस्ट्रॉइड झालं. फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला. श्रेयस पाटील बॅक टू द डगआउट. मिळतो या ठिकाणी एक महत्वपूर्ण विकेट. धावांची गती फलकावर. 31 धावा षटक क्रमांक जर आपण पाहिला तर चौथा आहे. चेंडू फेकून झाले आतापर्यंत दोन चेंडूचा खेळ झालाय. मीत पाटील ही दुसरी सफलता आपल्या कोठ्यातील पाहायला मिळते.
सातत्य आहे. गेल्या मॅच मध्ये मी काय केलं याला प्राधान्य देऊ नका, या मॅच मध्ये प्रेझेंट मॅच मध्ये मी काय करणार आहे याला प्राधान्य दिल्यानंतर काय रिझल्ट येतो, तर सक्सेस सक्सेस आणि फक्त सक्सेस. डॉट चेंडू येतोय, यशला मात्र बीट करून चेंडू निघून जाईल सचिन किणीच्या हातामध्ये. आपल्याला बजरंगी फायटर्स सोनावे, संदीजी पाटील, रुपेश किणी आणि प्रणय गरत खुश असतील आपल्या संघावर. प्रणय गरत मात्र यावेळेला सुंदर गोलंदाजीचं पृथ्क्करण पाहायला मिळालं. उजव्या साईडला रुपेशजी गरत हे सुद्धा खुश असतील आणि मंथन यावेळेला ट्वेल्थ मॅन खुश आहेत. टप्पा पडल्यानंतर ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केला गेला होता, सरळ चेंडू निघून जाईल. खूप चांगला रायझिंग डिलिव्हरी, टप्पा पडल्यानंतर थोडासा बाऊन्स मिळाला होता कारण ही खेळपट्टी खूप अतिशय सुंदर बनवले गेले. कधी गोलंदाजांच्या प्रेमात पडते तर कधी फलंदाजांच्या प्रेमात पडताना पाहायला मिळते. जिथे तुमचं कला कौशल्य असेल तर डेफिनेटली तुमची खेळपट्टी, मात्र तुम्ही कोणत्याही खेळपट्टीवर आपल्या नावाचा डंका वाजवू शकता. त्यासाठी असलेली तुमची प्रचंड मेहनत, अपार कष्ट घ्यावे लागतील. कहीं पे निगा है कहीं पे निशाना, अशा पद्धति खेलने का प्रयत्न किया. टप्पा पड़ा स्लोवर वन चेंडू होता सचिन किणी हाथ मे, थोड़ा सा उशिरा चेंडू निघून जो है. बैट फिर शैली अगोदर होती, निर्धाव स्वरूप चेंडू की संख्या होती. धावसंख्या 31 वर जाऊन पोचले गए. चेंडू जर अपन पाले तो फेकून जाए तो आतापर्यंत 5 चेंडू का खेल ये संपन्न होते है. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, सरळ बॅटने खेळला गेला. इशांत पुढे सरसावतोय, गुड फिल्डिंग. प्रत्येकाने प्रत्येकाची भूमिका काय असते हे मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करायला हवी. जेव्हा ॲज अ बॉलर म्हणून तुम्हाला घेतात तर ॲज अ बॉलर म्हणून विकेट आणि डॉट चेंडू खूप महत्त्वपूर्ण राहतात. 32 धावा झालेत, इथून जर आपण पाहिलं तर 52 धावांची गरज आहे. मात्र सामना खूप थोडासा दूर जातोय, भरपूर दूर जातोय असं म्हणायला हरकत नाहीये. घेऊया एक छोटीशी विश्रांती, लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन येईल गोलंदाज. तत्पूर्वी अनिकेतला देऊया संधी. नवीन फलंदाज यावेळेला नवीन गोलंदाज आपण पाहत आहात मिस्टर राज. त्यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय होत नाहीये. राजला मात्र या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर आणलं गेलंय कारण 6 चेंडू 54-52 धावांची गरज असताना राजला एकदा गोलंदाजीवर आणणं हा त्यांचा प्लान या ठिकाणी सक्सेस ठरेल का? तुमच्याकडे दोन प्लान असायला हवेत, ए प्लान आणि बी प्लान. ए प्लान तुमचा अनसक्सेस ठरतोय तर दुसरा बी प्लान तुमचा सक्सेस ठरेल ती मात्र शंका नाही आहे. मोठा प्रहार करण्याचा मनसुबा होता आणि त्या ठिकाणी राजने केली चुकी आणि सचिन किणी यांना मात्र अलिंगन देत असताना पाहायला मिळत आहेत कारण बँक बॅलन्स भरपूर आहे आणि त्या कारणास्तव या ठिकाणी झेल सुटले, षटकार चौकार आले तरी सुद्धा हरकत नाही कारण हळूहळू विजयाचा सुगंध दरवळताना पाहायला मिळतोय बजरंगी फायटर्स सोनावे या संघाच्या माध्यमातून. यानंतर गावदेवी साखरेचे ओनर आहे जयवंत पाटील, भावेश वजय, भगवान पाटील, रुपेश पाटील व विकी वजय माट्या मात्र यावेळेला पाहायला मिळतील इन ऍक्शन मध्ये. चेंडूला फेकून दिलं यावेळेला शाळेच्या प्रांगणामध्ये आणि सरळ चेंडू निघून जातोय 6 धावन करता. गुड शॉट. धावसंख्या स्कोर कार्ड वर लागलेली आहे, ती जाऊन पोहोचते फलकावरच्या 39 धावा 39 वर जाऊन पोहोचले गेले. आता औपचारिकता बाकी राहिले. राज 6 चेंडू मात्र बॅटची एज घेत चेंडू निघून जाईल सचिन किणीच्या हातामध्ये. तुंग यावेळेला सुरेख पद्धतीने झलाक मारली आणि यावेळेला एक हाताने चेंडूला कन्वर्ट केलं. फलंदाज बॅक टू द डगआउट गॉन. Thank you.
थँक्यू, वेलकम बॅक. धावांची गती फलकावर 39 या धावसंख्येवर. पुढच्या एकदा गोलंदाज सज्ज होईल. राज यावेळेला वैभव बॅकफुटला जाऊन खूप सुरेख पद्धतीने जागा बनवली, रूम दिला आणि सरळ चेंडू निघून जातोय. यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला तत्पूर्वी मिळतील त्या ठिकाणी दोन धावा. सिंगल डबल डबल ट्रिपलने काहीच फरक पडणार नाहीये. प्रतिस्पर्धी संघ ऑलरेडी यावेळेला मात्र या सामन्यामध्ये मात्र हबी झालाय. ते इथे फॉर्मॅलिटी बाकी राहिले, रनरेटमध्ये थोडासा तफावत होताना पाहायला मिळतात, म्हणून धावा येणं खूप गरजेची गोष्ट राहिले. त्यानंतर गावदेवी साखरे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः हा क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलं गेलंय वीर तानाजी पारगाव या संघाला. यावेळेला स्विच इट चा फटका अप्रतिम क्लास दर्जेदार पाहायला मिळतो. यश च्या बॅट मधून येतोय षटकार आणि अशा प्रकारे विजयश्री खेचून आणला गेलाय बजरंगी फायटर सोनावे. कॉंग्रॅच्युलेशन, दोन मॅचेस मध्ये दोन विन, आतापर्यंत खूप चांगली प्रगती करताना पाहायला मिळतोय पॉइंट टेबल मध्ये. लीगच्या मॅचेस असतात, तुम्हाला पॉइंट टेबल मध्ये खूप दखल घ्यावी लागते, किती धावांनी जिंकतोय किती फरकाने आपण हरतोय या खूप महत्वाच्या भूमिका असतात.